देवरूपं सुजीव विमल चक्षुर्गेन्द्रगोष गौरवन्नं सुताय अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुप्रेम तिरतरजं सुजन नेतं भीमरावं सरामि देह प्रभरत्नतु साधु अनुदानतु अद्भुतकुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत संगति शास्त्र शासन मति बुद्धि तेजा अखरा भक्त पादा चौदार संगरे शास्त्र पाकर कांपलारी उली रुद्र रूपा मुक्ति पथ को नता जीवन मुक्ति जानी उजाई जागदिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृति शोभत भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास पुरुषो भगवान सम्मा संबुद्धो विचारचरण संपन्नो सुगतु लोकविदु अनुत्तरो पुरुष धर्म सारथि सत्ता देव मनुष्यान रूपो भगवाति स्वाकृतो भगवता धर्मो संदूतिको अकादिको उपसुको उपनायको पश्यतं वेदितो सावक संगो आहुलियो पाहुलियो दक्षिणियो अंजलि कर्मियो अनुत्तरित पर्यंतं शरणं गच्छामि ये च संघाति ताच ये च संघा अनागता पशुपन्ना चेति मे शरणं आयं संघो मे शरणं भवं एतेन सच्च वज्रेण कोतु मे जय मङ्गलम् उत्तमं येन वन्दे सङ्घच त्रिविदुकं सङ्घेय कृते दोषो सन्तन्द्रियो सर्वलपैनो धनेन तेहि समीधिपत्तो అనాశోతం సన్మాని సంగ పరిత్రాంపా ఈ పదిపటి వ్యా శుభ సంపత్తి సిద్ధియ సబ రోగ వినాశాయ భయ దిగ్గాయుదాయక సబ దుఃఖ వినాశాయ భయ నిర్వాణ సంతికి భంతే అనుగంతత్వ పరితం దృత మంగళ సమంతా చక్రవాలే సుహాత్రాగ చంతు దేవత సద్ధమ్మ ముని రాజస్ సమంతు సత్తం వచ్చిన ధర్మ సమన కాలో ఎన్మదంతావా అగ్గితో వా అసంబుద్ధితో వా అష్టపురుషతో వా चंड हत्यासमिगोन कुक्कुर अहिरुचिका मनीष प्रदीपी अच्छतरच शुक्र मनीष एक साधे ही नाना भय तो वा नाना रोग तो वा नाना उपद्रव तो वा सभ्य अरे कह तो सभ्य सुखदाता जाणून घेण्यासाठी नावाचं उद्घाटन या ठिकाणी भंते धम्मप्रिय यांच्या हस्ते आणि त्यांचे आजोबा निकालजी यांना विनंती की आपण दोघांनी या ठिकाणी त्या टासण्या काढायच्या आहेत जोरदार आपण टाळ्यामधून स्वागत करायचं आहे. संघ देणारे तथागत महाकाणी भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम त्या ठिकाणी वंदन करतो. त्याचबरोबर आदरणीय बनते त्याचबरोबर ज्यांनी हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला आणि सुंदर अशा प्रकारचं पूजस्थान केलं आदरणीय दममित्र भीमरावजी कुरुकमाने तात्या आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि त्याचबरोबर ज्या बाळाचा आज आपण या ठिकाणी वाढदिवस साजर केला वाढदिवस साजरा केला या वाढदिवसा निमित्ताने उपस्थित असणारे त्याचे मम्मी पप्पा आजी आजोबा मामी मामा आणि सर्व त्याचे छोटे छोटे मित्र आणि उपस्थित असलेले सर्वांना पुन्हा एकदा सप्रेम जय भीम. हा आपण पाहतो की बाळाचा जन्म होतो आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर त्या घरामध्ये त्याचं पाऊल पडतं आणि घरामध्ये पाऊल पडताच घरामध्ये सर्व आनंदाला त्या ठिकाणी सीमा राहत नाही. आनंदाच्या पर्वामध्ये घर त्या ठिकाणी विलीन झालेलं असतं. अतिशय धामधूममध्ये त्या ठिकाणी बाळाचं आगमन होतं आणि तो नंतर एक बघता बघता महिना होता, दोन महिने होतात, तीन महिने होतात आणि बघता बघता वर्ष येतं आणि वर्षाला आपण साजरा करतो तो म्हणजे वाढदिवस. आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. युवांचं आज आपण या ठिकाणी नाव पण युवान ठेवलेलं आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत म्हणून या ठिकाणी युवानला आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक पूर्ण होत युवांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होत युवांच्या इच्छा आणि आकांक्षा तुम्हा करून माझ्या करून आदरणीय वंदन करून पप्पां करून युवांना वाढदिवसाच्या आभार वरून खूप खूप शुभेच्छा.
महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवांना त्रिवार अभिवादन करतो. प्रथमतः विवानला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच विवानचे आई वडील, त्यानंतर आजी आजोबा, मामा मामी या सर्वांना देखील विवानच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. आता बाळाला इकडे घ्या ना, ते बाळाला जय इकडे जय कुठे बाळा कुणाकडे सुखकारक आहे, सुखकारक आहे, संघाची एकता सुखकारक आहे आणि संघाची तपस्या सुखकारक आहे. विश्वकर्मा महापकार विश्वरत्न बौद्धिसत्व पुरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाना तुम्हाला अभिवादन. ज्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही बौद्ध झालो ती तमाम या भारतातील बौद्धांची मातृसंस्था शिखर संघटना हिंदू सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बौद्धिसत्व पुरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार भगवाचार्याचे जनक माजी श्रामणेर पंडित काश्यप सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या त्यागांना कार्यांना स्मरण करतो. या संस्थेच्या राष्ट्रीय प्रमुख संरक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई तमाम बौद्धांच्या राजमाता मीराबाई आंबेडकर यांच्या वायुवयाने चाललेल्या घटकांना मंगलकामना देतो. या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आणि कार्याध्यक्ष बाळासाहेब चता प्रकाश आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांच्याही दिन भूमीच्या कार्याला मंगलकामना देतो. आणि आज दिनांक 16/6/2024 या दिवशी त्या गजभीव परिवाराने आपल्या मुलांचा वाढदिवस प्लस नामकरण लिहिले. या दुयांगी आणि त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले तुम्हाला सर ॲडव्होकेट साहेब गौतम कुडूप, तसेच त्या बालकाचे मामा आजो आजोबा, तसेच पाचवी बालकाचे सर्व नातेवाईक जमलेले तुम्हा सर्वांना मी मंगल कामना देतो. जन्म आणि मृत्यू, जन्म झाल्यानंतर काय असतं रूप असत बरोबर का, आणि जन्मताच नाव असतं. जन्म झाल्यानंतर त्या बालकाचं त्या मुलीचं त्या 15 दिवस 12 दिवस त्या कालावधीमध्ये त्या रूपाला नाम ठेवलं बरोबर का, त्या नावातून आज या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या आजो आजोबांनी सर्वांच्या मते प्रसन्न झालेलं विवाद, वि म्हणजे विशेष बरोबर, वाद म्हणजे प्रश्न, प्रश्न म्हणजे हाव, हे हवं ते हवं, आणि न म्हणजे नसलेला नष्ट, विशेष प्रकारच्या प्रश्न नसलेला विवाद, निष्कलंक जीवन जगणारा विवाद. निष्कलंक जीवन म्हणजे निर्वाण, आपण काय म्हणतो निर्वाण म्हणजे शांत, निष्कलंक जीवन म्हणजे निर्वाण. धर्माच्या नियमांच्या नातेवाईकांनी आजोबा आजोबाच्या सगळ्याच्या सन्मान हा हे नाव ठेवलेलं आहे आणि त्या नावाचा आज 1 वर्ष झालं, पहिला वाढदिवस आपण सर्वांनी त्या ठिकाणी साजरा केला. निर्माण जीवन जगणे म्हणजे धर्माच्या आचरणामधून, धर्म म्हणजे नित्य, नित्य म्हणजे निर्माण जीवन जगणे. म्हणून या बालकाला जसं नाव ठेवलं तसं त्याच्या आई वडिलांना संस्कारही ठेवले. संस्कार हे शाळेमध्ये मिळत नाही, संस्कार हे आई वडिलापासून मिळतात. तुम्ही किती
उच्च शिक्षण दिलो किंवा कुठल्या जरी टाकलो तर त्या ठिकाणी संस्कार मिळत नाही. त्या ठिकाणी शिक्षण मिळत परंतु संस्कार हे बुद्ध विहारात आई वडिलापासूनच त्या विहान नावाला संस्कार सोडेल असे संस्कार त्यांच्या आई वडिलांनी त्या बालकाला द्यावं. आज त्यांच्याशी शिक्षण धरून केले, आज सिंह धरून केले. परत सर्व दुःख निसरण म्हणजे सर्व दुःखातून मुक्त होणाऱ्या गातातून, बरोबर का? सर्व दुःखातून हे बालक त्याचे आई वडील आपण जमलेले सर्व सर्व लोक सर्व दुःखातून मुक्त सर्व दुःख निसरण दुकान असं शिकवण्यात म्हणजे सर्व दुःखातून ही जनता मुक्त व्हावी. या गाथा चला त्याच्या आई वडिलांना बोध धर्माची मला पुढे जायचं आहे. या बालकाला आणि तिथे जमलेल्या त्या बालकाला आशीर्वाद देणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींना तुम्हा सर्वांना बुद्ध धर्म संघाला तीन घटनेच्या बळाने तुम्हा सर्वांचं मंगल हो, तुम्हा सर्वांचं कल्याण हो, तुम्ही सर्व सुखी हो, तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक क्षण सुखाचा येऊ, सुखाचा येऊ, सुखाचा येऊ. आणि तुमच्या सर्वांच्या मनातील मनोकामना पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण हो अशी मंगल कामना करतो. आणि माझ्या आपण पाहिलेलं आहे की बाबासाहेब गजबीव हे मूळ पैठण शेवगाव तालुक्यामधले आहेत. औरंगाबादमध्ये सध्या त्यांची बदली झालेली आहे. पाटबंदरामध्ये ते नोकरीला आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये सासरवाडीमध्ये आज त्यांच्या या दुसऱ्या चिरंजीवाचा नामकरण सोळावा तृष्णा हॉटेलमध्ये संपन्न होत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये नातलग मित्रपरिवार उपस्थित आहे आणि विवान याचं नामकरण झालेलं आहे आणि वाढदिवस केक कापणार आहोत. पाहत राहा आपल्या सर्वांच्या वतीने गजबे परिवारांना विनंती करूया की विवानचा वाढदिवसाठी केक कापून आपण करायचा आहे. हा प्रथम वाढदिवस एक वर्ष पूर्ण झालेला आहे. हा साजरा करत असताना आज विवानची आई जया ताई बाबासाहेब गजबीव त्यांच्या आजोबा निकाळजे परिवार संपूर्ण जोरदार आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आपण सर्वांनी. खरोखरच अशा पद्धतीने आज विवान यांचा नामकरण सोळावा आणि केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. प्रभाकर निकाळजे मामा मामी विवानचे सर्वच नातलग आज कृष्णा हॉटेल चिंचवड लिंक रोड इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. भंते धम्मप्रिया चैतभूमी सध्या गेवराय तालुक्यामध्ये मालेगाव या ठिकाणी वास्तव्य आहे. पंचशील बुद्धविहार या ठिकाणी त्यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा संपन्न झालेला आहे. निकाळजे परिवार या प्रथम नामकरण आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी सहभागी झालेले आहेत. आपण हे दृश्य आपण पाहतात. सुंदर असं पूजास्थानचं जोडलेलं होतं. धर्मसंघाला अनुसरून हा आजचा खरं तर आपण हा व्हिडिओ पाहतात. साजरा झालेला आहे. निश्चितपणे युवांचं जे भविष्य जे आहे निश्चितपणे धर्म स्वच्छ धर्माच्या विचारप्रमाणे पंचशिलाच्या तत्वाप्रमाणे जीवन जगण्यासाठी कटिबद्ध आज निलेश
काळजे यांचे मित्र टंचाई लग्नाचा वाढदिवस होता. टंचाई या ठिकाणी केक कापलेला आपण पाहायला पाहतात. टंचाई केक बनवलेला आहे भिकाजी परिवार. अतिशय आनंदाचा क्षण एका पाठोपाठ केक असा हा वाढदिवस आपण साजरा करताना त्यामध्ये अतिशय चांगली मित्र परिवार आपल्या मित्रप्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत. आजच्या या नामकराने वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ब्रह्मप्रिय तसेच ॲडव्होकेट आणि राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. ॲडव्होकेट गौतम कुडूप त्यांचे बंधू कुडूप इंजिनियर आहेत. तसंच शिक्षक प्रमोद त्यांच्या त्यांनी यावेळी शुभेच्छा दिलेल्या आहेत. शुभेच्छा पण त्यांनी दोन शब्द बोललेले आहेत. आणि खरोखरच आपल्या पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णासाहेब बनसोडे ते सुद्धा आजच्या या बालकाला युवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आणि काळजे परिवार त्यांची संपूर्ण फॅमिली आज या गजबीय परिवारामध्ये त्यांच्या आनंदामध्ये नामकरण आणि प्रथम वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा क्षण खरोखरच प्रेरणा देणारा आनंददायी आहे आणि अशाच पद्धतीचा हा क्षण पुन्हा यावं म्हणून याचना करतात. आपणही त्याला दाद दिली पाहिजे. कमेंट बॉक्सच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. युवांना लाईक कमेंट सेट करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनल आपण सबस्क्राईब आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जास्तीत जास्त आपल्याला ही आजच्या या नामकरण आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमाची एक आनंदाची ही बातमी म्हणूया आपल्या सर्वांपर्यंत घेऊन जायची आहे. पुन्हा याच्यामध्ये भर पडलेले आहे की आज फादर डे होता आणि फादर डेच्या माध्यमातून प्रभाकर आणि निलेश यांनी आपल्या वडिलांना औषमान नाथाजी निकाळजे यांना घेऊन त्यांना केक कापलेला आहे. त्यांचा समवेत आणि फादर डे हा आपल्या वडिलांसमवेत मुलांनी सादर केलेला आहे. त्यांच्या पत्नी कांताबाई नाथाजी निकाळजे यांनी त्यांना खरोखरच विशेष पद्धतीने आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे आजच्या फादर डेच्या माध्यमातून मदर डेच्या माध्यमातून. पाहत राहा